शिवसेना खासदार कृपाल तुमारे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार अर्थमंत्री असताना पैसे घेतल्याशिवाय ते कामच करत नव्हते. अजित पवारांनी किती खोके जमवले हे सांगावं असं आव्हानच त्यांनी अजित पवारांना दिलंय. त्यांना आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. आरोप करणाऱ्याला समोर उभं करा, जर खरं ठरलं तर राजकारण सोडेन असं प्रति आव्हान अजित पवारांनी दिलंय. अजित पवार असं बोलले होते की जे 50 खोके एकदम ओके त्यांना विसरू नका, येणाऱ्या निवडणुकीत गद्दारांना जनता जी आहे ती धडा शिकवेल. कसं बघ, ते वित्तमंत्री असताना त्यांनी किती खोके जमवले त्यांनी तर पहिले सांगावं. खोक्याचं कामच करत नव्हते ते मंत्री. त्यांना डोक्यामध्ये नुसते झोपतानी झोपून उठताना खोकेच पाहणारे लोक आहेत, ते फक्त खोक्यावरच बोलत राहतात. कृपाल कोण तुम्हाला सांगावं एक गोष्ट, एक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने सांगितलं ना, एकाने मी राजकारण सोडेन. ह्यांनी सिद्ध करून दाखवावं, नाही सिद्ध करून दाखवलं खासदाराने तर त्याने उद्यापासून घरी बसायचं. ह्या असला आरोप माझ्यावर करायचा नाही. उद्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तुम्ही खासगीत आमदारांना पण विचारा माझी कामाची पद्धत कशी होती ती. उगेच उचलले जीभ लावली टाळायला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.